मी खुशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉईंटमध्ये आज मी थोडासा वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आता जवळच गुढीपाडवा येत आहे गुढीपाडवा म्हणजे आपला हिंदू नववर्षाचा पहिला सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी शुभ मुहूर्त देखील मानला जातो आणि ह्याच शुभ मुहूर्ताचं औचित्य साधत मी आज तुम्हाला गुढीचं वस्त्र कसं बनवायचं ते या व्हिडिओमधून सांगणार आहे त्याचबरोबर ही एक बिझनेस आयडिया सुद्धा आहे कारण मला एक माझ्या मैत्रिणीची कमेंट आलेली होती की ताई तू सांगितल्याप्रमाणे मी एक गुढीचं वस्त्र बनवलं सॅम्पल म्हणून आणि त्यातून मला खूप साऱ्या ऑर्डर्स मिळाल्या इथं बाजूला तुम्हाला त्यांची कमेंट्स दिसत असेल आणि मलाही असं वाटलं की ही गोष्ट माझ्या बाकीच्या मैत्रिणींसोबतही शेअर करावी म्हणजे जेणेकरून सुद्धा अशा या ऑर्डर्स घेऊ शकतात आणि कुठेतरी थोड्याफार प्रमाणात का असेने आपण यातून आपला इन्कम हा वाढवू शकतो फक्त ड्रेस आणि ब्लाऊज शिवणे म्हणजे शिवणकाम नव्हे तर ती एक कला आहे आणि ती कला जर का आपल्याला आत्मसात झालेली आहे तर आपण त्यातून काहीतरी एखादी नाविन्यपूर्ण वेगळी गोष्ट तयार केली पाहिजे एखादी क्रिएटिव्हिटी केली पाहिजे असं मला तरी वाटतं त्याचबरोबर आपल्या चॅनलवर शाही मस्तानी गुढीचे वस्त्र कसं बनवायचं त्याचा सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचबरोबर अगदी कमी कापडामध्ये म्हणजे एक मीटर कापडामध्ये डबल लेअर गुढी कशी बनवायची ते सुद्धा मी सांगितलेलं आहे अजून एक नाविन्यपूर्ण गोष्ट म्हणजे गोल आकारात कटिंग करून कापडाची कटिंग करून कशी गुढी बनवता येते त्याचाही एक व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे ते सर्व व्हिडिओ तुम्ही बघा किंवा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन नाही तर आय बटनमध्ये दे देते दे तुम्ही ती बघू शकतात आणि अजून एक गोष्ट जर समजा तुम्ही असे गुढीचे वस्त्र तयार करत असणार तर त्यासाठी मात्र नवीन वस्त्रच घ्या म्हणजे नवीन साडी असो किंवा खण असो किंवा एखादा सिल्कचा कापड असो हे मात्र वापरलेल्या कापडापासून तुम्ही गुढी बनवू नका कसं आहे ना आपण जे काही काम करत आहोत त्यामध्ये प्रामाणिकपणासुद्धा असला पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खनाच्या कापडापासून गुढी कशी बनवायची ती अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये ती कशी बनवायची ते मी इथं सांगितलेलं आहे त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी ते हा मोरपंखी कलरचा खणाचा कापड घेतलेला आहे आणि त्याच्या दोनही बाजूंना असे हे काठ आहेत आपण त्याचं आता मेजरमेंट करून घेऊया टेप हा अशा पद्धतीने ठेवलेला आहे आणि हे माप आपण घेत गेलो तर ते बरोबर पूर्ण म्हणजे सिक्स्टी इंचेस आलेलं आहे म्हणजेच दीड मीटर हे कापड आहे हे चार पदरी त्याची घडी करून घेतली आणि दुसऱ्या बाजूचे काठ आपण वापरणार नाहीत आता ही इथं उंचीचं मार्किंग करून घेऊया उंची घेतलेली आहे सत्तावीस इंच सत्तावीस इंचावर इंचा इथं एक मार्किंग करून घेतलं आणि स्केलच्या साह्याने इथं रेषा ड्रॉ करून हे कापड आता आपण कट करून घेऊया हे बघा लांबी घेतलेली आहे सत्तावीस आणि रुंदी आलेली आहे साठ इंच त्यानंतर हा कापड अशा पद्धतीने एक फोल्ड दोन फोल्ड करून इथं एक शिलाई मारून घ्यायची आहे इथं काठाने एक शिलाई दिली आणि हे अजूनच आकर्षक वाटावं म्हणून आपण इथं लेस लावणार आहोत मी इथे लहानच लेस घेतलेली आहे हे ऑप्शनल आहे परंतु लेस लावल्यामुळे हे छान दिसत आहे आणि अशा पद्धतीने इथे ही लेस शिवून घेतलेली आहे लेस ही दोनही बाजूंना लावायची त्यानंतर बरोबर सात सात इंचावर असं हे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि हेच त्यामुळे काय होतं की आपले जे आपण इथं प्लीट्स घेणार आहोत ते अगदी एकसारख्याच येतात त्याचबरोबर जो काठाची बाजू आहे त्यावर देखील सात सात इंचावर असं हे मार्किंग करून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा प्लीट्स घेतो तेव्हा ते, ते आपल्याला घेणं सोप्पं होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने या प्लीट्स उचलायच्या दोनही हातांनी आणि त्याबरोबर इथे लेसवर न ठेवता लेसच्या बाजूला मी ती प्लीट्स ठेवलेली आहे आणि त्यानंतर इथं पिन लावून घ्यायची हे बघा त्याचबरोबर जी दुसरी तिसरी अशा ह्या प्लीट्स घेत जायच्या आहेत आणि त्या एकावर एक न ठेवता आपण त्यामध्ये थोडंसं अर्धा इंचापेक्षा कमी इतपत असं अंतर घेऊन त्या एकमेकांवर ठेवत आहोत आणि वरच्या बाजूला मी पिनसुद्धा लावत आहे अशा पद्धतीने ह्या सर्व आपल्या प्लीट्स इथं घेऊन झालेल्या आहेत हा उजवा हात अशा पद्धतीने वरच्या बाजूला मी ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर डाव्या हाताने या ज्या खालच्या प्लीट्स आहेत ह्या स्प्रेड करत आहे म्हणजे जेणेकरून जो आपला गुडीचा घेर आहे तो व्यवस्थित येईल त्यानंतर ते वरच्या बाजूला एक शिलाई मारून घेतली म्हणजे जेणेकरून आपल्या ह्या सर्व प्लीट्स व्यवस्थित येतील आणि अजून फिनिशिंग यावी म्हणून इथं ही इस्त्री मारून घ्यायची हे बघा असा छान असा हा आपला गुडीचा घेर आलेला आहे आणि लेस लावल्यामुळे ले ते अजूनच आकर्षक दिसत आहे त्यानंतर बावीस इंच लांबीचा आणि दीड इंच रुंदीचा असा हा कापडाचा तुकडा घेतलेला आहे आणि त्याला एक फोल्ड दोन फोल्ड असे फोल्ड करून घ्यायचे आणि काठाने एक शिलाई देऊन द्यायची आहे पद्धतीने इथे या दोन नॉड तयार करून घेतल्या तीन बाय तीन इंचाचा कापड चौकोनी कापड घेऊन त्याला त्रिकोण बनवून त्यापासून आपण इथं पुढच्या बाजूला एक टसल तयार करणार आहोत इथे साइडला एक शिलाई मारून घेतली आणि हे बघा इथं हे आपलं टसल तयार झालेलं आहे सेम ह्याच पद्धतीने दोनही नॉडचे टसल आपण तयार करून घेतले आणि आपण इथे एक शिलाई मारली होती बरोबर तर आता ते मेजरमेंट किती आहे तर ते आलेलं आहे साडेचार इंच म्हणून इथे साडेपाच इंच म्हणजे एक इंच जास्त आपण कापडाचे असे हे दोन तुकडे घेतले आणि दुसरा जो कापडाचा पीस आहे त्याला पुढच्या बाजूने फोल्ड करून घेतलेला आहे जो काठाचा आपला कापड आहे ती तो बरोबर अशा पद्धतीने ठेवायचा की जेणेकरून दोनही बाजूंना आपलं अर्धा अर्धा इंच एवढं कापड एक्स्ट्रा आलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची हे बघा इथे बघू शकता दोनही बाजूंना आपलं अर्धा अर्धा इंच इतपत कापड एक्स्ट्रा आहे त्यानंतर ह्या ज्या आपण नॉड तयार केलेल्या होत्या त्या बरोबर वरच्या बाजूला इथं मी हे मार्किंग केलेलं आहे तिथे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायच्या एक गोष्ट लक्षात घ्या ह्या नॉड आपण वरच्याच बाजूने शिलाई करायच्या आहेत म्हणजे ते जेव्हा आपण पलटवू त्या बरोबर मागच्या बाजूला जातात आणि ह्या अशा समोर बरोबर ठेवून घेतल्या आणि जो दुसरा कापडाच्या कपडाचा पीस आपण घेतलेला होता तो अशा पद्धतीने बरोबर ठेवायचा आणि इथं मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते बरोबर ह्या मार्किंगवर आपल्याला आता शिलाई करायची आहे हे बघा इथं अशा पद्धतीने बरोबर लेसच्या बाजूने आणि जे मार्किंग केलेलं आहे त्यावरच मी इथं शिलाई करणार आहे इथेसुद्धा मी तुम्हाला चॉकच्या साह्याने दाखवलं आणि त्यानंतर आपण हे सुलट बाजूला करून घेऊया आणि व्यवस्थित कोपरे निघावे म्हणून एखाद्या शार्प ऑब्जेक्टच्या साह्याने इथं हे असे कोणे काढून घ्यायचे आणि हे बघा इथं आपलं हे गुढीचं वस्त्र अगदी कमी वेळात तयार झालं हा मागच्या बाजूला त्याला खिसा आहे म्हणजे त्यामध्ये आपण गुढीची काठी ठेवून या नॉडच्या साह्याने आपण गुढी बांधू शकतो आणि खूप छान असं फिनिशिंगमध्ये आपलं हे गुढीचं वस्त्र तयार झालं आणि तुम्ही देखील असं तयार करून बघा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद